गणेश मंडळ यांना पोलिसांची कारवाई। गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा दंडनाट करत आवाज मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर आणि साऊंड सिस्टीम मालकांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत। 113 डिसिबल आवाज मर्यादा असताना 128 डिसिबल आवाज केल्यानं सर्वोदय गणेशोत्सव मंडळाला लावलेला साऊंड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलीस प्रशासनाकडून आवाज मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही आवाजाच्या मर्यादा वाढवण्यात आल्यानं पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक विरकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये सर्वोदय गणेशोत्सव मंडळाला लावलेला साऊंड पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 2022 साली गणेशोत्सवादरम्यान गणेश मूर्तीचे आगमन होणार होते 30 तारीख आणि 31 तारखेला। त्याच्यापूर्वी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेश दिलेले होते की गणेशोत्सवादरम्यान जर डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजत असतील आणि ते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे भंग करत असतील तर त्यावर कार्यवाही करण्यासाठी पथक नेमा म्हणून आदेश दिलेले होते। सदर आदेशाचे पालन करून माननीय DYSP साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये ध्वनी प्रदूषण विरोधी पथक नेमण्यात आलं। सदर पथकाची जबाबदारी माझ्याकडे SS सोनकांबळे देण्यात आली आहे। गणेश मूर्ती आगमनाच्या दिवशी 30 आणि 31 तारखेला मिरवणुका काढण्यात आलेल्या होत्या गणेश मंडळांच्या वतीने। त्यामध्ये डॉल्बी सिस्टम वाजवण्यात येत होती। डॉल्बी सिस्टमचा आवाज सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निर्देशांच्या पेक्षा जास्त येत असल्याबाबत आम्हाला तक्रारी प्राप्त होत होत्या, म्हणून आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी मंडळांकडे गेलो। सदर ठिकाणी डॉल्बीचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात येत होता, आम्ही त्यांना आवाज कमी करण्यास सांगितलं असता त्यांनी आवाज कमी केलेला नाही, त्यामुळे सदर ठिकाणी आम्ही ध्वनी मापन यंत्राद्वारे मापन केले असता ते 128 मॅक्झिमम आणि त्याची सरासरी 113 होती। सदरची सरासरी ही ध्वनी मापन यंत्राद्वारे आलेली ध्वनी प्रदूषण अधिनियमाचे उल्लंघन असल्याबाबत आम्हाला आढळून आले, त्यामुळे आम्ही मंडळांवर कार्यवाही केली आहे। तसेच डॉल्बी चालकांवर सुद्धा कार्यवाही करण्यात आलेली आहे। एक डॉल्बी आम्ही आता सध्या जप्त केलेला आहे, Dawn 1 नावाचा डॉल्बी सिस्टम आहे, साऊंड सिस्टम, तो पोलीस ठाण्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। तसा पंचनामा केलेला आहे आम्ही आणि सदरचे खटले माननीय न्यायालयात पाठवण्याकरिता आम्ही तसे रिपोर्ट माननीय SDPO श्री वीरकर साहेब यांच्याकडे पाठवणार आहोत। तोहित मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 58 54।